हरी ओम, मी दीप्ती वीरा अंबिके, कोथरूड उपासना केंद्र पुणे. आपल्या भक्तांवर येणाऱ्या संकटांचं निरसन सद्गुरू बापू वेळोवेळी करतच असतात. असाच मला एक आलेला अनुभव मी जमेल तसा सांगण्याचा प्रयत्न करते. 11 डिसेंबर 2019 रोजी दत्त जयंती होती आणि तेव्हाच सच्चिदानंद उत्सव चालू होता. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही माझ्या दाताची सर्जरी करून घरी आलो. रात्रीची बापूंची पूजा करायची होती त्यामुळे मी पूजेची तयारी केली. मांडणी थोडक्यात सांगते. समोरच्या बाजूला टिपावर बापूंची स्थापना केली होती आणि उजव्या हाताला टिपावर पुढच्या बाजूला समई प्रज्वलित केली होती आणि त्यामागे वर्तमान पेपर होते. साधारण 8 सुमारास राजेंद्र सिंह पूजेला बसले. पण सकाळचं निर्माल्य काढायचं राहिलं हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी तशी यांच्या आणि समयच्या मधनं पूजेला निर्माल्य काढायला गेले. पण तेव्हा कदाचित दुखण्यामुळे असेल लक्ष गेलं, समय माझ्या इतक्या जवळ होती कळलंच नाही आणि मी निर्माल्य काढायला वाकले आणि त्याच वेळी बरोबर कुडता समयवर आला आणि तो सिंथेटिक असल्यामुळे पटकन पेटला आणि आग बरोबर चढत गेली. आणि मी आरामात निर्माल्य काढत होते, सगळं तुळस बेल फुलं वेगळी केली आणि काही हातात घेतलं निर्माल्य आणि त्याचवेळी माझ्या मांडीला जबरदस्त गरम लागलं आणि तसंच मी निर्माल्य खाली टाकलं आणि माझा उजवा हात जोरजोरात मागे हलवला. पण त्यावेळी हाताला पण खूपच गरम लागलं भाजलं आणि तशीच मी धावले आणि बेसिनवर पाण्याखाली हात धरला. आणि हे इतके शेजारी होते माझ्या पण त्यांना कळलंच नाही, कारण ते डाव्या बाजूला होते आणि हा प्रकार जो घडला तो उजव्या बाजूला आणि यांचं सगळं लक्ष होतं बापूंकडे. तसेच ते उठून विचारायला लागले की अगं काय झालं हाताला, म्हणजे काय झालं तुला, असं का टाकून गेले निर्माल्य. मग तेव्हा तोंडाने तर बोलता येत नव्हतंच. मग मागे वळून बघितलं, कुडता अर्धा जळालेला होता. मी लक्षात आलं तेव्हा की समयवर कुडता पेटला म्हणून. आणि त्याच वेळी सगळी बोटं एकदम सगळी सुजली, हा सगळा आग तर होतोच तरी खूप, आणि अक्षरशः भाजलेल्या रताळासारखी माझी बोटं झाली आणि ते जळालेला कापडाचे तुकडे सगळे हाताला चिकटले, बोटांना सगळे चिकटले होते. पण मी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात हात बुडवला तोपर्यंत यांनी पूजा केली. आणि पूजा झाल्यानंतर माझ्या हातांना बोटाला सगळी यांनी उदी लावली कसली, अक्षरशः माखलीस. हाताचं हे असं, तोंडाचं हे असं, त्यामुळे त्रासही खूप होत होता आणि रडायला खूप येत होतं. तर सारखं बापूंना म्हणत होतं की बापू माझं उजवा हात आहे, मी कसं कामं करू आता आणि हाताचं काळं कसं निघेल, एवढे हात न हे झाले आहेत तर आता सगळे आणि उद्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे, असं सारखं काहीतरी विचार चालू होते. ती रात्र तशी माझी बेचैनीतच गेली. हे थोडं कमी की काय, त्यात रात्री थंडी दाब पण आला. मंत्रगजर तसं आधीपासून चालू होता दुपारपासून आणि तसा मग मधून मंत्रगजर, मधूनच बापूंशी संवाद, मधूनच स्तोत्र म्हणणं, असं काहीतरी रात्र सगळी बेचैनीत गेली. पहाटे थोडी झोप लागली आणि सकाळी उठून बघते तर हाताचं सगळं काळं निघालं होतं आणि बोटं पण बऱ्यापैकी नॉर्मलला आली होती. मी यांना दाखवलं, हे म्हणून आहे खरंच की किती बोटं तुझी स्वच्छ झाली आहेत आणि हाताचं काळंही निघालंय. आम्ही बापून आंबदने म्हटलं, बापून आपल्या बाळाचे हाल बघवले गेले नाहीत म्हणून बापूने खूप बरं केलं ते सगळं. ही सगळी बापूंची किमया आणि उदीचा महिमा, उदीमुळेच हे सगळं शक्य झालं. हाताला माझ्या फोडं आले होते मातल्या बाजूला आणि मागच्या बाजूने, पण ते हळूहळू तेही बरे झाले. आग लागते काय, माझ्या हातांनी फटक्याने आग विसते काय ती, आणि बेसिनं जाते काय पटकन, ह्या सगळ्या ज्या कृती झाल्या त्या माझ्या नकळत झाल्या. अक्षरशः त्या बापूंनी सळ करून घेतलं माझ्याकडनं. आज जर कुडता पे विझला नसता आणि आग वरती सरकली असती तर केवढा अनर्थ ओढवला असता अशी कल्पनाच करत नाही. आपल्या मोठं संकट येणार होतं पण बापूंनी ते सौम्य करून घेतलं आणि आजूबाजूला लाकडी फर्निचर पण होतं, म्हणजे काय कल्पनाच करत नाही काय झालं असतं ते.
आपल्यावर येणारे हे संकट येणार होतं म्हणूनच हे काय मला ऑक्टोबर पासून बापूंनी दत्तभावनी म्हणायची प्रेरणा दिली आणि आपल्यावर येणाऱ्या प्रारब्धानुसार आपल्यावर संकट येतच असतात पण ते बापू सगळे सौम्य करून घेत असतात. असंच बापू तुमचा वरद असतं आमचं मस्तके कायम ठेवा आणि तुमच्या चरणाशी आम्हाला सदैव ठेवा. आमच्याकडनं भक्तीसेवा जास्तीत जास्त करून घ्या. तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. अंबज्ञ अंबज्ञ नाथ संविधान.